आज आपण करतोय जेवणासाठी मस्त अशी हलक्या फुलक्या चवीची कोकणट बिर्याणी त्यासाठी मी इथे ह्या ताटामध्ये घेतलंय थोडासा पुदिना एक हिरवी मिरची अद्रक लसूण आणि ही थोडीशी कोथिंबीर ह्या सर्वांचं आहे आपल्याला वाट हे वाटण पण आपलं तयार आहे फोणीसाठी घ्यायचं दोन चमचे तेल आणि दोन चमचे तूप त्यात खडे मसाले टाकायचे जसं की दालचिनी लवंग स्टारफूल टाकायचं नंतर आपण जे वाटण केलंय ते टाकायचं थोडं परतायचं परतल्यानंतर सर्व भाज्या टाकायच्या गाजर हिरवे वाटाणे बीन्स सिमला मिरची फ्लावर ह्या सर्व भाज्या त्या हिरव्या मसाल्यामध्ये थोड्या वेळ झाकण ठेवून शिजून घ्यायच्या भाज्या इथे शिजल्या आहेत त्यामध्ये मी हे दीड वाटी तांदूळ घेतलेत वाडाकुलम घेतलेत मला साधे जो छोटा भात असतो तो आवडतो बासमती पण बिर्याणीसाठी जास्त करून बासमतीचा वापर केला जातो पण मला छोट्या तांदळाचा भात आवडतो म्हणून मी इथे साधे आपले सिंपल रोजच्या जेवणातले जे वाडाकुलम आहेत त्याचा वापर करते ते मी घेतले दीड वाटी भाज्या आणि तांदूळ चांगले मिक्स करायचे आणि त्यानंतर हा जो भात आहे तो शिजण्यासाठी आपण नारळाच्या दुधाचा वापर करणार आहोत तर इथे एक ते दीड ग्लास मी नारळाचं दूध घेणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकते आणि एक उकळी येऊ देते एक उकळी आली भात थोडं आता परतून घेते त्यानंतर मी गॅस स्लो ठेवते आणि झाकण ठेवून पुन्हा हा भात शिजू देते थोड्या वेळाने पौष्टिक आणि चवीला हलका फुलका असा भात तो म्हणजे कोकनट बिर्याणी आपली तयार आहे रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू अशा झटपट होणाऱ्या जेवणाच्या रेसिपी यापुढे येत राहतील त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंडला शेअर करा